ज्याचं नाव है छत्रपती शिवाजी महाराज, त्या राजाबद्दल काय सांगावं? मुघलांचं ते पाहून वर्तन, ज्याने केले शत्रूंचे मर्दन, ज्यांचा संभाजी हा छावा, ज्याने शिकवला गणिमी गावा, ज्यांची अदबेची नजर, माता बहिणींना दिला आदर, माता बहिणींना दिला आदर, राहून सदैव सावध अफजल खानाचा कैलावत, ज्याच्यासाठी शहीद झाला ताना, ज्याने शिकवला मराठी बाणा, ज्याच्या नजरेत होती आग, ज्याच्या नजरेत होती आग, साऱ्या मराठ्यांचा हा वाघ, त्याची सांगावी किती ती महती, असा हा माझा छत्रपती, असा हा माझा छत्रपती, असा हा रयतेचा राजा, असा हा माझा जाणता राजा, असा हा माझा जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जरा मोठ्याने बोला, कारण जय शिवाजी बोलल्याने आम्हाला ताकद मिळते। ऐका, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते। ऐका, ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। मग बोला छत्रपती शिवाजी महाराज। सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार, वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता, सह्याद्रींची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नाद, कडे कपारेत फिरत होता मर्द मराठ्यांचा वाघ, मर्द मराठ्यांचा वाघ। विठ्ठल विचार करू। पहिला वर्ग आहे ते म्हणजे बुडलेले, बुडलेले म्हणजे कायम व्यसनात लोळणारे, कायम त्यातच बुडलेले, उनकी सुबह और शाम जाम के नाम, अशा या व्यसनापायी आज कित्येकांनी आपल्या जीवनाची राख रांगोळी केली आणि आयुष्याची होळी केली आहे। एक उदाहरण सांगते, एकदा एका बस मध्ये एक माणूस चढतो आणि तो माणूस जसा चढतो तेव्हा कंडक्टर साहेब त्याला म्हणतात, काय शामराव कालची उतरली का? तेव्हा ते शामराव म्हणतात, काय हो कंडक्टर साहेब, तुम्ही असे म्हणालेच कसे, मी काय काल प्यायलं होतं का? नाही नाही, तुम्ही म्हणालेच कसे? तेव्हा ते कंडक्टर साहेब म्हणतात, काल नाही का, काल तुम्ही तुमच्या सीट वरून उठून एका महिलेला बसायला जागा दिली। मग तेव्हा ते शामराव म्हणतात, मग त्यात काय चुकलं माझं, स्त्रीचा आदर करणे ही आपली संस्कृतीच आहे आणि म्हणून मी तिला बसायला जागा दिली। तेव्हा कंडक्टर साहेब म्हणतात की स्त्रीचा आदर करणे ही आपली संस्कृतीच आहे, परंतु काल अख्खी बस रिकामीच होती ना। विठ्ठल विठ्ठल म्हणजेच अशा ह्या व्यसनापायी आज कित्येकांनी जीवनाची राख रांगोळी केली आणि आयुष्याची होळी केली आहे, तरीही आमचे कबीरदास महाराज त्यांना सांगतात, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पदों का दाम खर्च कर मोह में मक्खी आ जाती है, मोह में मक्खी आ जाती है। यांना मी एकच विनंती करते कि जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात उतर जाएगी, जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात उतर जाएगी, प्याला पे हरि नाम का जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी। विठ्ठल विठ्ठल Thank you.
बुडणारे म्हणजेच न्यू ऍडमिशन नुकतेच प्रवेश घेतलेले प्रवास सुरू असलेले वर्क इन प्रोग्रेस मराठीत सांगायचं झालं तर कार्य प्रगती पथावर आहे. परंतु त्यांना कुठं माहिती आहे की कार्य प्रगती पथावर आहे की अधोगती पथावर. ते आपल्या विषयाच्या आहारी जातात. आता ते सुखात लोलताना दिसतात परंतु पुढे गेल्यानंतर यमाच्या दुसरा वर्ग. आता तिसरा वर्ग आहे तो म्हणजे बुडविणारे. हा वर्ग म्हणजे सगळ्यात डेंजर. म्हणजे स्वतः तर बुडतातच बुडतात परंतु त्याचबरोबर जोडीदाराला सुद्धा घेतात. म्हणजे स्वतः तर खोटं बोलतातच बोलतात परंतु त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांनाही शिकवतात. एक थकबाकी असलेला माणूस रस्त्यावरून जाताना दिसला आणि जसा तो माणूस जाताना दिसला तसं या घरातल्या मुलाने आपल्या चिंटूला आवाज दिला आणि सांगितलं की बाला हे बघ जे समोर येणारे काका आहेत ना ते जेव्हा आपल्या घरात येतील तेव्हा त्यांना सांग की पप्पा घरात नाही म्हणून आणि मी लपून बसतो. आणि असं हे सांगून त्याचे पप्पा घरात लपून बसतात आणि ते समोर येणारे काका घराच्या दारात येतात आणि विचारतात काय रे चिंटू पप्पा कुठे आहेत. तेव्हा तो मुलगा म्हणतो की माझे पप्पा घरातच आहेत परंतु त्यांनी असं सांगितलंय की मी त्यांनी असं सांगितलंय की समोर येणाऱ्या काकांना सांग की मी घरात नाही म्हणून. विठ्ठला विठ्ठला आणखी एक उदाहरण आपल्याला सांगते. एका गावामध्ये एक माणूस राहत होता. तो माणूस असा होता की गावातील प्रत्येकाला त्रास द्यायचा दुःख द्यायचा भांडणे लावायचा प्रयत्न करायचा. आणि असा हा माणूस वय झाल्यानंतर खाटेवर पडला आणि खाटेवर पडल्यानंतर त्याला टेन्शन आलं. कशाचं टेन्शन आलं कारण मी गेल्यानंतर या गावाला त्रास कोण देईल याचं त्याला मोठं टेन्शन आलं. आणि म्हणून त्याने गावातील नातेवाईकांची मीटिंग भरवली आणि मीटिंग मध्ये सांगितलं की हे बघा आजपर्यंत मी माणूस म्हणून जगलोच नाही आणि माणूस म्हणून मरण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे माझी एक शेवटची इच्छा आहे की मी मेल्यानंतर मला कोणी तिरडी बांधायची नाही मला कोणी खांदा द्यायचा नाही उलट मी मेल्यानंतर माझ्या हातापायाला दोऱ्या बांधून मला कुत्र्यासारखं ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं. आणि असा माणूस काही दिवसांतच गेला आणि तो गेल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. जेवढी गर्दी यात्रेला जमत नाही तेवढी गर्दी त्याच्या अंत्ययात्रेला जमली. कोणत्याच्या हाताला दोरी बांधली कोणत्याच्या पायाला दोरी बांधली कोणत्याच्या हाताच्या बोटांना दोरी बांधली तर कोणत्याच्या पायाच्या बोटांना दोरी बांधली. आणि अशा या माणसाची मिरवणूक कुत्र्यासारखी ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत नेली. परंतु त्यांचं दुर्भाग्य स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता पोलीस स्टेशन जवळून जात होता. पोलिसांनी हे सर पाहिलं आणि 362 कायद्याखाली सर्व नातेवाईकांना आत टाकले. आणि आत गेल्यानंतर ती माणसं विचार करू लागली की जाता जाता का होईना या माणसाला सद्बुद्धी सुचली जाता जाता का होईना याला पश्चाताप झाला. परंतु तिथे एक हुशार माणूस होता. तो म्हणाला की या माणसाला कधी सद्बुद्धी सुचली नव्हती आणि त्याला कधी पश्चातापही झाला नव्हता उलट जाताना सुद्धा आपली सोय करून गेला. विठ्ठला विठ्ठला तिसऱ्या कोटीचा विचार करू. पहिला वर्ग आहे तो म्हणजे तरणारे म्हणजे स्वतःच्या उद्धाराकरिता रात्रंदिवस चिंता करणारा वर्ग.
कमी उद्धार मुक्त झालेला वर्ग उदाहरणार्थ ऋषी मुनी. तिसरा वर्ग आहे तो म्हणजे तारणारे संतांचा अवतारच जगाच्या जगाला असे हे संत जगाला तारतात म्हणजे नेमकं काय करतात तर जगाला अज्ञानाच्या घोर अंधकारातून जागवितात मज निरंतर जागवितील. मग असे हे संत एवढे थोर कार्य करतात आणि अशा संतांच्या चरणी जीव जरी काढून ठेवला तरी थोडेच होईल अभंगाच्या दुसऱ्या चरणी. Thank you.
पायी जीव थोडा या जगामध्ये आपल्यावर अनेकांचे ऋण आहेत की ज्यांच्या ऋणातून आपण कधीच उत्तर येऊ शकत नाही. त्यामध्ये महत्वाचे पाच ठिकाण आहेत. पहिले ऋण आहेत ते म्हणजेच देवऋण. दुसरे ऋण आहेत ते म्हणजेच ऋषी ऋण. तिसरे ऋण आहेत ते आचार्य ऋण. चौथे ऋण आहेत ते मातृपितृ ऋण. आणि पाचवे ऋण आहेत ते म्हणजेच संत ऋण. तर पहिले ऋण आहेत ते म्हणजेच देवऋण. देवाचे आपल्यावर खूप उपकार आहेत कारण सृष्टीचा निर्माता तोच आहे. चालविणारा तोच आहे आणि संपविणारा सुद्धा तोच आहे. कोण? जीओडी म्हणजेच गॉड. जी म्हणजे जनरेटर. ओ म्हणजे ऑपरेटर. आणि डी मीन्स डिस्ट्रॉयर. असा हा तो देव आपल्याला जन्माला घालतो. आणि आपल्याला मिळालेला हा सुंदर मनुष्य देह ही सुद्धा त्याचीच देण आहे. इंद्रिय हात पाय कानले बोलाया वचन. आज एकेका अवयवाची किंमत बघायला गेल्यानंतर आपल्या जेव्हा एखाद्या अवयवात बिघाड होते तेव्हाच आपल्याला त्या अवयवांची किंमत कळते. आणि आपल्याला तर देवाने हे सगळं फुकट दिलंय आणि म्हणून फुकट घालवतय. विठ्ठल विठ्ठल दुसरे ऋण आहेत ते म्हणजेच ऋषी ऋण. आपल्या या भारत भूमीवर अनेक ऋषी मुनींनी जपतप केले आहे आणि आपल्या मानवाच्या कल्याणासाठी अनेक ऋषींनी जपतप केले आहे. आपल्याला ही नैसर्गिक साधन संपत्ती मिळाली ती सुद्धा त्यांच्याच जपतपाची देण आहे. आणि या मानवाच्या कल्याणाकरिता अनेक ऋषी मुनींनी आपल्यासाठी प्राणांची आहुती दिली आहे. आणि म्हणूनच ऋषी ऋण खूप महत्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल तिसरे ऋण आहेत ते म्हणजेच आचार्य ऋण. आचार्य ऋण म्हणजेच आपल्या गुरुवर्यांच्या आपल्यावर असणारे ऋण. मग ते कुठल्याही क्षेत्रातले असू द्या. ज्याच्याकडून आपण कला प्राप्त करतो काहीतरी विद्या अवगत करतो तो आपला गुरु ठरतो. जो जो जयाचा घेतला मी गुण तो म्या गुरु केला जाण. मग असे हे गुरुवर्य आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळत असतात. आणि त्यातले पहिले गुरु जे कोण असतील तर ते म्हणजेच आपले शिक्षक. जे शिक्षक आपल्याला सगळं ज्ञान देतात आणि म्हणून त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे. परंतु आता परिस्थिती